नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल शैक्षणिक व्हिडिओ सोबतच विविध प्रशिक्षणाला कशा पद्धतीने नोंदणी करायची अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ सोबतच काही महत्वाचे व्हिडिओ आपण माझ्या चॅनलवर पाहत असतात आज आपण असाच एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे युनिव्हर्सल पास कशा प्रकारे डाउनलोड करायची आपल्याला सगळ्यांना आता माहीत झालेलंच आहे की कोविड नाईन्टीन पासून बचाव करण्यासाठी आपण प्रत्येकाने दोन दोन डोस घेतलेले आहेत आणि याचं प्रूफ म्हणून आपल्याला युनिव्हर्सल पास डाउनलोड करता येते आणि या युनिव्हर्सल पासवर आता बऱ्याच ठिकाणी प्रवास करण्यासाठी किंवा गर्दीच्या ठिकाणी युनिव्हर्सल पास बघितल्याशिवाय पुढे पाठवत नाहीत सोडत नाहीत त्यासाठी आपल्याकडे प्रत्येकाकडे युनिव्हर्सल पास असणं आवश्यक आहे ज्यांनी ज्यांनी दोन डोस पूर्ण घेतलेले आहेत ती पास डाउनलोड कशी करावी यासाठीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या आपली पास डाउनलोड करून घ्या आणि आपल्या जवळ ठेवा तत्पूर्वी जर समजा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलंच नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन उपयुक्त असे व्हिडिओ जर समजा मी अपलोड केले तर लगेच तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन्स प्राप्त होतील चला तर बघूया तुमची स्वतःची युनिव्हर्सल पास कशी डाउनलोड करावी सगळ्यात अगोदर आपण युनिव्हर्सल पास चे काय उपयोग आहेत ते बघूया युनिव्हर्सल पास कुठे कुठे आपल्याला आवश्यक लागते गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी शक्यतोवर गर्दी टाळावीच परंतु जर आवश्यक असेल तर आपल्याला कोविड नियमांचं पालन करून आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्याकडे युनिव्हर्सल पास असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातील तसेच आपल्या देशातील इतर जे काही मेट्रोपॉलिटियन सिटीज आहेत या शहरांमध्ये जर जायचं असेल प्रवास करायचा असेल तर आपल्याकडे युनिव्हर्सल पास असणं आवश्यक आहे तसच बस रेल्वे गाड्या किंवा इतर सार्वजनिक वाहनांमधून आपल्याला प्रवास करायचा असेल त्यासाठी सुद्धा युनिव्हर्सल पास असणं आवश्यक आहे कारण युनिव्हर्सल पास आता चेकिंग होते आहे त्याशिवाय प्रवास करू दिला जात नाही मुंबईमध्ये तरी लोकल मधून प्रवास करण्यासाठी प्रत्येकाकडे युनिव्हर्सल पास असणं आवश्यक आहे त्याच्यावरचा तो काही क्यू आर कोड आहे तोही आवश्यक आहे ठीक आहे आता पास कशा प्रकारे आपण डाउनलोड करायची सगळ्यात अगोदर आपण गुगल वर जाऊन युनिव्हर्सल पास <coughs> युनिव्हर्सल पास असं जरी टाकलं आणि एंटर केलं तरी सुद्धा आपल्याला अशा प्रकारची एक लिंक दिसते साइन टू इन टू युनिव्हर्सल पास या इन टू युनिव्हर्सल पासला तुम्ही क्लिक केल्या गेल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होतं आणि त्याच्यामध्ये युनिव्हर्सल पास फॉर डबल व्हॅक्सिनेटेड सिटीजन याला तुम्ही क्लिक केलं तर त्याला क्लिक केल्या गेल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो तुमच्या समोर दिसते ज्याच्यामध्ये इथं तुम्ही जो मोबाईल नंबर कोविड नाईन्टीनच्या लस घेण्याच्या वेळेस टाकला होता रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस टाकला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकावा लागेल आणि सेंड ओ याला क्लिक करायचं सेंड ओटीपी ला, ला क्लिक केल्या गेल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा तो मोबाईल नंबर वरती आलेला असेल आणि इथं खाली म्हटलं असेल ओटीपी टी सेंट ऑन युअर मोबाईल नंबर इथं ओटीपी तुम्ही टाकायचा जो तुम्हाला आलेला असेल आणि खाली त्याच्यानंतर सबमिट म्हणायचं सबमिट म्हटल्यानंतर या पद्धतीने अशा प्रकारचं तुमचं नाव इथं दिसेल आणि इथं ऍक्शन जनरेट पास असं दिसेल तुम्ही या जनरेट पासला क्लिक करा जनरेट ला क्लिक केल्या गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची तुमची माहिती सगळी तुमच्या समोर दिसेल तुमचं नाव इथं तुमचा बेनिफिशरी रेफरन्स आय डी तुम्ही जो काही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दिला असेल तो जेंडर इयर ऑफ बर्थ वॅक्सिन नेम कोणती तुम्ही व्हॅक्सिन घेतली होती कोविशिल्ड किंवा जी काही तुम्ही घेतली असेल ती डेट ऑफ फर्स्ट डोस कोणत्या दिवशी तुम्ही फर्स्ट डोस घेतला आणि कोणत्या दिवशी तुम्ही सेकंड डोस घेतला त्या दोघं तारखा आता इथं तुम्ही अपलोड फोटो तुमचा एक फोटो तुमच्याकडे स्कॅन करून ठेवलेला पाहिजे म्हणजे तुम्ही या अपलोड फोटोला क्लिक केलं की तुमचा फोटो अशा प्रकारे इथं अपलोड होतो आणि हा फोटो अपलोड झाला समजा हा फोटो बरोबर नसेल तर तुम्ही त्याला रील म्हणजे रिअपलोड करू शकतात पुन्हा नव्याने अपलोड करू शकतात तसं झाल्यानंतर इथं आपण टिक करायची आय कन्फर्म अपलोडेड फोटो इज गुड फॉर युनिव्हर्सल पास नीड नो चेंज जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही त्याच्यानंतर इथं अप्लाय वर आपण क्लिक करा आणि तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल युनिव्हर्सल पास विल बी सेंड टू यू इन ट्वेंटी फोर अवर्स ऑन एस एम एस तुम्ही ओकेला क्लिक करा आणि माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच वेळेस चोवीस तासही लागत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या फोन नंबरवर अशा प्रकारचा मेसेज येतो तुमचं नाव इज अप्रुवड फॉर युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास एप्लिकेशन काइंडली लॉग इन आणि याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं किंवा नव्याने लॉग इन केलं जसं आपण आता लॉग इन केलं होतं युनिव्हर्सल पास वगैरे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी तर तिथं तुम्ही परत नवीन लॉग इन केलं तर तुम्हाला तुमची जी काही नाव आहे ते असं दिसेल आणि ऍक्शन व्ह्यू पास तुम्ही या व्ह्यू पासला जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमची पास तुमच्या समोर दिसेल तुमचं नाव मेल तुमचं वय तुमचा फोटो त्याच्यानंतर ट्रॅव्हल कॅटेगरी ट्रॅव्हल थ्री वॅक्सिनेटेड तुमचा बेनिफिशरी आय डी फर्स्ट डोसची तारीख सेकंड डोसची तारीख आणि हा क्यू आर कोड आणि त्याच्यानंतर इथे डाउनलोड आहे बघा या डाउनलोडला क्लिक केल्या गेल्यानंतर तुमची पास अशा प्रकारची डाउनलोड झालेली असेल जी तुम्हाला त्याची कलर प्रिंट काढता येईल जाड़ पेपर बर, उन्ते ही रसेल, वर कोणतेही तुम्हाला आवश्यक वाटेल तुम्हाला फायदेशीर असेल तशा प्रकारच्या याच्यावर तुम्ही याची प्रिंट काढू शकतात आणि ती तुमच्या जवळ ठेवू शकतात या पद्धतीने युनिव्हर्सल पास तुम्ही सुद्धा डाउनलोड करून घ्या आणि तुमच्याकडे जे इतर डॉक्युमेंट्स आपण ठेवतो त्या प्रकारचे डॉक्युमेंट सारखे ही पण एक डॉक्युमेंट तुमच्याजवळ असू द्या आणि मात्र एक गोष्ट विसरू नका हा व्हिडिओ इतरांना शेअर करा त्यांनाही त्याचा फायदा होऊ द्या त्यांनाही त्यांची युनिव्हर्सल पास डाउनलोड करता येईल ठीक आहे आपण हा व्हिडिओ पाहिलात धन्यवाद